नमस्कार, मी मधुरा. मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण शेवग्याच्या शेंगांची आमटी कशी बनवायची ते बघतो. तर सगळ्यात आधी इथे माझ्याकडे हे शेवग्याची शेंग आहे. काही शेंगा मी इथे चिरून ठेवल्या आहेत, माझ्या मैत्रिणीने दिल्यात, गावाकडच्या शेंगा त्या. आणि या सीझनमध्ये खूप साऱ्या शेंगा बाजारात उपलब्ध आहेत. तर सगळ्यात आधी याचं हे आपण टोक काढून घेतो आणि शक्य असेल तेवढं साल पण काढून घ्यायचं. त्यानंतर एक साधारण 2 इंचाचे याचे तुकडे करायचे या पद्धतीने. आणि तुकडे करत असतानाच त्याचं साल पण काढून घ्यायचं. या शिरा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या शक्यतो. या पद्धतीने कापलात तर तुमचा वेळ वाचतो आणि एकसारख्या सगळ्या बाजूने या शिरा निघून येतात. तर या ठिकाणी मी 2 शेवग्याच्या शेंगा त्याच्या या शिरा काढून 2-2 इंचमध्ये कट करून घेतल्यात. आणि इथे कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये सगळ्यात आधी मोहरी, अर्थातच आपल्याला तडका मारायचा. मोहरी व्यवस्थित तडतडली की मग आपण जिरा घालूयात. मोहरी व्यवस्थित तडतडतीये, आता यामध्ये जिरा घालूयात. 1/2 चमचा जिरं. जिरं पण व्यवस्थित असं फोडणीमध्ये फुललं पाहिजे. त्यानंतर कढीपत्ता आणि 1 बारीक किंवा मध्यम आकाराचं टोमॅटो बारीक चिरून घेतलं मी, हे घालूयात. आता यामध्येच आपण उरलेले सगळे पदार्थ घालणार आहोत. त्यानं 1/2 चमचा आपल्याला लसूण पेस्ट घालायची आहे. लसूण पेस्टने चव खूप छान येते. त्यानंतर 1/2 चमचा धनेपूड, हळद, 1/2 चमचा लाल तिखट, गोडा मसाला 1/2 चमच्याला थोडासा जास्त, हे मिसळून घेऊयात. आणि 1-2 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे जे लसूण आपण घातला आहे किंवा हे जे कच्चे मसाले त्याचा स्मेल या टोमॅटोमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होईपर्यंत. आणि या ठिकाणी हे टोमॅटो आणि सगळे मसाले 2 मिनिट मी व्यवस्थित परतून घेतलेत. त्यामध्ये आपण या शेवगाच्या शेंगा घालूयात. 1/2 कप पाणी, 8-10 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ही शेवग्याची शेंग व्यवस्थित मऊ शिजली की मग आपण यामध्ये डाळ घालूयात. या ठिकाणी शेवग्याची शेंग मी मध्यमाचवर 8-10 मिनिट शिजवून घेतली आहे. खूप वेळ नाही लागत शेवगा शिजायला, पटकन शिजून होतो. आहा, वास मस्त येतं. आणि तुम्ही बघू शकता शेवगा व्यवस्थित असा मऊसूत झाला आहे. आपण ही जी सुरी घातली आहे ती पटकन आणि व्यवस्थित अशी शेवग्यामध्ये घुसली जाते, याचा अर्थ हा शेवगा व्यवस्थित शिजला आहे. आता इथे बाउलमध्ये माझ्याकडे साधारण 1.5 कप शिजवलेली तुरडाळ आहे. तर ही तुरडाळ मी सेपरेट कुकरमध्ये शिजवून आणि नंतर घोटून घेतली आहे. तर ही शिजवलेली डाळ आपण घालूयात यामध्ये. अर्थातच थोडंसं पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. मीठ चवीपुरतं आणि थोडासा गूळ. गूळ नाही घातलात तरी काहीच हरकत नाही. आता हे मिसळून घेऊयात. आता झाकण ठेवून मध्यमाचं 5-8 मिनिट ही शेवग्याच्या शेंगांची आमटी पण मस्त उकळून घेऊयात. या ठिकाणी ही शेवग्याच्या शेंगांची आमटी मी बरोबर 1-8 मिनिट उकळवून घेतली आहे. झाकण काढूयात. मस्त झक्कास वास येतो. आता अर्थातच खूप सारी कोथिंबीर. गॅस बंद करते मी.
माझ्या नवऱ्याला प्रचंड आवडते शेवग्याच्या शेंगांची भाजी, आमटी पण आवडते, आणि त्याचबरोबर शेवगा आणि बटाट्याचा आपण जो रस्सा भाजी करतो ती पण खूप आवडते. तर ही भाजी पोळीबरोबर अर्थातच छान लागते, पोळी भाकरी त्याचबरोबर भाताबरोबर पण मस्तच लागते. तर तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करायचा, कमेंट करायचं, सबस्क्राईब करायचं, त्याशिवाय कुठेही जायचं नाही आहे. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खमंग रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.